नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, यांचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। बघा, त्याच पद्धतीने आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो, सर्वात काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत। गणितामधला पहिला चॅप्टर एकदम बेसिक व्हिडिओ आहेत। बघा, लक्ष द्या, काय आहे की तुम्हाला दिलेलं आहे की 4, 3, 2, 4, 5, 4 ही संख्या एकत्र आहे, 4, 3, 2, 4, 8, 5 आणि 4 या चाराच्या स्थानिक अंकातील फरक किती। बरं, या चाराची स्थानिक अंक काय आहे, या चाराची स्थानिक किंमत काय होते मित्रांनो, 4 होते। या चाराची स्थानिक किंमत काय होते, 4। याच्या पाचाची स्थानिक किंमत काय होते, 5 लिहून टाकायचं आणि पुढे एक संख्या होती ना, 1 0 टाकायचा। या पाचाची स्थानिक किंमत काय आहे, 50 आहे। पाचाची स्थानिक किंमत काय आहे, 50 आहे। या आठाची स्थानिक किंमत काय आहे, कोणता शब्द आहे, स्थानिक किंमत, 8 लिहून टाकणार आणि हे किती 0 टाकणार पुढे, हे 2 0। आठाची स्थानिक किंमत काय आहे, 800 होईल। बरोबर आहे, त्याच पद्धतीने या चाराची स्थानिक किंमत काय होईल, 4000 होईल। या चाराची स्थानिक किंमत काय होईल, 4000 होईल। या दोनाची स्थानिक किंमत काय होईल मित्रांनो, 20000 होईल। काय होईल, 20000, कारण की बघा 2 लिहून टाकायचा, 1, 2, 3, 4 संख्या आहेत पुढे, म्हणून 4 0। हां, इथं पण जेवढ्या संख्या असतील तेवढे 0 काय करायचे, टाकून घ्यायचे। म्हणजेच काय, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल। मग काय करायचं आपल्याला, मग ही संख्या काय होती आपली, 4, 3, 2, 4, हा पहिला 4 नसेल, पहिला 4 नसेल, 4, 8, 5 आणि 4। तर चाराची काय विचारली आहे, स्थानिक किंमत विचारली। मग या चाराची स्थानिक किंमत काय येईल मित्रांनो, 4 लिहून टाकणार आणि पुढे किती 0, 1, 2 आणि 3 0, म्हणजे काय संख्या आली, 4000। या चाराची स्थानिक किंमत किती आली, 4000 वजा या चाराची स्थानिक किंमत किती आहे, 4। या चाराची स्थानिक किंमत किती आहे, 4। फरक काढायचा म्हणजे वजा बाकी करायचे, 4000 रुपयामधनं 4 रुपये गेले, किती उत्तर आलं, 3996 रुपये उरले। किती उरलेले आहेत, 3996 रुपये उरलेले आहेत। आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवलेलं आहे। बघा, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो। मी जर सांगितलं तुम्हाला की 3, 8, 5, 7, 2, 8, 3 आणि आठाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला, काय विचारलाय, आठाच्या स्थानिक किमतीतील काय विचारलाय, फरक। मग 8 लिहून टाकणार, 8च्या पुढे किती 0, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, म्हणजे संख्या झाली मित्रांनो 8 लाख। किती संख्या झाली, 8 लाख। आणि या आठाची स्थानिक किंमत काय आहे, 80। या आठाची स्थानिक किंमत काय आहे, 80। फरक काढायचं म्हणजे काय करावं लागेल, वजा बाकी। 8 लाखमधनं 80 वजा केले तर किती उरतील मित्रांनो, 7,99,980। 920, किती, 7,99,920। आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं, स्थानिक किंमत म्हणजे काय कळालं, जेवढ्या नंबरवरती संख्या आहे त्याच्या पुढच्या जेवढ्या संख्या असतील तेवढे 0। या दोनाची स्थानिक किंमत काय असेल मित्रांनो, 2 आणि पुढे 2 संख्या आहेत म्हणून 2 0 टाकून घ्यायचे। बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू। काय आहे, ही संख्या दिलेली आहे की काय, 3, 7, 2, 4, 8 या संख्येतील दोनाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत मधील फरक किती। दोनाची स्थानिक किंमत काय मित्रांनो, दोनाची स्थानिक किंमत काय, 2 आणि पुढे किती 0, 2 0, 2 6। दोनाची स्थानिक किंमत किती आली, 2 6। आणि दर्शनी किंमत म्हणजे ती कोणती संख्या दाखवते, ती 2च दाखवेल। या 8ची दर्शनी किंमत काय आहे, 3च आहे। 4ची दर्शनी किंमत 4च आहे। 2ची दर्शनी किंमत 2च आहे। 7ची दर्शनी किंमत 7च आहे। 3ची दर्शनी किंमत 3च आहे। दर्शनी किंमत म्हणजे काय, ती जी संख्या दाखवते ती। आणि स्थानिक किंमत म्हणजे ती कोणत्या स्थानावर आहे, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे जसं की 8ची स्थानिक किंमत काय आहे, 8। 4ची स्थानिक किंमत 40। 2ची स्थानिक किंमत 2 6। 7ची स्थानिक किंमत 7000। 3ची स्थानिक किंमत 30000। बरोबर आहे, म्हणजे 30000, 7000, 2 6, 48 आणि 8 यांची बेरीज करणार तर 37,248 होईल। येते लक्षात। मग आपल्याला विचारले, स्थान 2ची स्थानिक किंमत आली 2 6 आणि 2ची दर्शनी किंमत आली 2 6, यांच्यातील फरक काढायचा आहे। फरक काढतो म्हणजे वजा बाकी 2 वजा 2 6 वजा 2, किती उत्तर येणार आहे, 198। 2 6 मधनं 2 गेले, काय उत्तर येणार आहे, 198 येते। आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ पॉज करत राहा, लिहित राहा। बघा, परत एक देतो, 3, 7, 5, 8, 2, 5, 3, ठीक आहे। आणि विचारलं, आठाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीतील फरक कशाचं विचारला, आठाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत। आठाची दर्शनी किंमत काय मित्रांनो, 8च, आणि स्थानिक किंमत काय, पुढे किती 0 टाकायचे, 3 0। 8000 वजा किती, 8। 8000 वजा 8 वजा करायचे, 7,900
92 काय उत्तर येणार आहे 7992 आय होप तुम्हाला हे उदाहरण कळालं एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो स्थानिक किंमत कळाली दर्शनी किंमत कळाली असेल पुढचं उदाहरण बघा बघा काय दिलेले आहेत संख्या दिलेली आहे काय आहे 7 4 2 8 5 9 हे अंक चढत्या क्रमाने लावल्यास किती अंक अपरावर्तित जातील अपरावर्तित म्हणजे काय नॉन चेंजेबल अपरावर्तित म्हणजे काय नॉन चेंजेबल मग काय एक संख्या लिहून टाकायची काय आहे 7 असा आपण घेणार 4 इथं किती 2 8 5 आणि 9 हे अंक मी काय केले लिहून काढले या पद्धतीने अंक काय केले लिहून काढले आय होप इथपर्यंत समजले असतील 7 4 2 8 5 9 हे इथं दिलेली आहेत ही अंक काय केली लिहून काढली मध्ये लाइनिंग पण टाकून घेतल्या सरत कोणता क्रम लावायचा आहे चढता क्रम लावताना आपण काय करतो लहान संख्या आधी घेतो मोठी संख्या काय करतो नंतर घेत जातो मग सरत लहान संख्या कोणती आहे 2 घ्यायची त्याच्यानंतर सरत लहान संख्या काय आहे 4 नंतर लहान संख्या काय याच्यामध्ये 5 नंतर लहान संख्या काय आहे 7 नंतर लहान संख्या काय आहे 8 नंतर लहान संख्या काय आहे 9 2 4 5 7 8 9 हा झाला चढता क्रम आता चढता क्रम झाला तर बघायचं वरती इथं मॅच आहे का नाही इथं काय आहे मॅच म्हणजे एक अंक काय झाला अपरावर्तित नॉन चेंजेबल आहे हा इथं चेंज होतोय इथं चेंज होतोय बरोबर आहे इथं चेंज होतोय आणि इथं काय होत नाहीये चेंज होत नाही म्हणजे हा एक ना हा एक असे किती अंक अपरावर्तित राहतील मित्रांनो किती अंक अपरावर्तित राहतील 2 तुमचं उत्तर काय पाहिजे किती अंक अपरावर्तित राहतील 2 अंक हे काय राहतील अपरावर्तित राहतील आय होप तुम्हाला इथपर्यंत मी जे सांगतोय ते समजत आहे 2 अंक काय राहतील अपरावर्तित राहतील ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू बघा पुन्हा एक लक्ष द्या काय आहे संख्या संख्या वाचून घ्या बघा उदाहरण काय आहे 3 4 8 5 2 9 हे अंक उतरत्या क्रमाने लावल्यास उतरता क्रम म्हणजे काय करतो आता उतरता क्रम म्हणजे काय मोठी संख्या आधी घेणार आणि लहान संख्याकडे जाणार उतरता क्रम बरोबर आहे एक तर चढता क्रमाने लावायला लावतील एक तर कशाला लावायला लावतील उतरत्या क्रमाने मग आता आपण पहिल्यांदा काय करणार असं आखून घेणार या पद्धतीने काय करणार आखून घेणार आणि उतरत्या क्रमाने लावल्यास किती अंक अपरावर्तित राहतील अपरावर्तित म्हणजे काय नॉन चेंजेबल आता उतरता क्रम लावायचे सर्वात मोठा अंक कोणता आहे 9 तो आधी घेणार याच्यामध्ये नंतर अंक काय आहे 8 तो घेणार नंतर अंक काय आहे 5 2 घेणार नंतर 4 नंतर 3 आणि नंतर 2 इथं कुठं मॅच झाला का अंक सर्व अंक काय झाले अपरावर्तित झाले म्हणजे इथं सर्व अंक काय राहतात परावर्तित होतात कोणताही अंक परावर्तित नाही उत्तर काय येणार आहे तुमचं 0 अंक काय आहेत इथं अपरावर्तित आहेत सपोज इथं सारखे आले असते तर चेंजेबल होत नाही चढता क्रम आणि उतरता क्रम लावताना त्या संख्या काय होत नाही बदलत नाही तेवढे अंक काय असतात अपरावर्तित राहतात आय होप तुम्हाला इथपर्यंत समजत असेल मी एक उदाहरण देतो तुम्हाला सॉल्व्ह करायचंय फॉर एक्झाम्पल बघा मी एक उदाहरण देतो सॉल्व्ह करायचंय मी जर दिलं 7 3 7 4 8 9 5 2 यांचा चढता क्रम लावायचा आहे काय लावायचा आहे चढता क्रम लावून किती अंक अपरावर्तित होतील तुम्हाला काय करायचंय सॉल्व्ह करून मला सांगायचं आहे काय संख्या 3 7 4 8 9 5 2 हे अंक चढत्या क्रमाने लावल्यास किती अंक अपरावर्तित होतील किती अंक अपरावर्तित होतील चढत्या क्रमाने तुम्हाला हे उदाहरण काय करायचंय सॉल्व्ह करायचंय आणि तुम्ही मला सांगणार आहात नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत बघा लक्ष द्या नेक्स्ट एक्झाम्पल काय की आता भरपूर मुलं बघा हा क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणारच परीक्षेला एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो आणि 90% मुलं कसं सॉल्व्ह करतात ते पण सांगतो मी बघा काय आहे क्वेश्चन वाचा 7 अधिक 77 अधिक 777 अधिक --- असं 9 वेळा लिहायचंय तर बेरीज केल्यास शतकस्थानचा अंक कोणता शतकस्थानचा अंक आता मुलं काय करतात बघा कसं सॉल्व्ह करतील 7 लिहून टाकतील 77 लिहतील 7777 तीन वेळा 7 7 7 चार वेळा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि यांची काय करतील बेरीज करतील बरोबर आहे का नाही यांची काय करतील बेरीज उदाहरण काय आहे 7 अधिक 77 अधिक 777 1 1 7 वाढत जातोय असं 9 वेळा बेरीज केल्यास शतकस्थानचा अंक कोणता एकक दशक शतक तिसरा नंबरचा अंक शोधायचा आहे आपल्याला बरोबर आहे मुलं काय करतात 99.99% मुलं काय करतात या पद्धतीने लिहून घेतात सॉल्व्ह करतात बघा असं सॉल्व्ह केलं तर तुमचा काय जाणार आहे वेळ वाया जाणार आहे बघा 7 1 7 7 2 14 7 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 8 56 7 9 63 ची किती मित्रांनो 3 हच्याला किती गेला 6 हच्याला किती गेला 6 परत यांची बेरीज करू 7 7 1 7 7 2 14 7 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 8 56 56 आणि हे 6 किती झाले 62 2 हच्याला किती पुन्हा 6 बरोबर आहे 7 1 7 7 7 2 14 7 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 49 आणि 5 55 5 हच्याला 5
येते लक्षात? मग हा एकक स्थानचा अंक काय मिळाला तुम्हाला? 5. ही झाली लॉन्ग स्टेप मेथड. ही काय झाली मित्रांनो? लॉन्ग स्टेप मेथड झाली. जर या पद्धतीने सॉल्व केला तर परीक्षेत तुम्हाला पास होणं काय होऊन जातं? अवघड होऊन जातं. याची शॉर्ट ट्रिक्स बघा, याची शॉर्ट ट्रिक्स. आय होप तुम्हाला मी लॉन्ग स्टेपने कसं सोडून दिलं, कॉमन मुलं असं सोडवतात, तुमच्या लक्षात राहिलं असेल कोणत्या पद्धतीने सोडवलं. आता बघा आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचंय. किती वेळा लिहायचं आहे अंक? 7, 77 असा अंक किती वेळा लिहायचं आहे? 9 वेळा. तर लिहून टाकायचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वेळा लिहून टाकलं. बरोबर आहे. कोणता अंक आहे? 7. प्रत्येकाला 7 ने गुणायचं. प्रत्येकाला किती ने गुणायचं? प्रत्येक संख्येला किती ने गुणायचं मित्रांनो? 7 ने गुणायचंय. प्रत्येक संख्येला किती ने गुणायचंय? सोपं आहे. प्रत्येक संख्येला किती ने गुणायचंय? 7 ने गुणायचंय. तुमचं फायनली काय मिळणार आहे? उत्तर मिळणार आहे 7, 9, 63, 3. हच्च्याला किती गेला मित्रांनो? 6, 7, 8, 56, 56 आणि 6 किती झाले? 62. हच्च्याला 6, 7, 49, 49 आणि 55, 5 हच्च्याला 5. तुम्हाला अंक मिळाला 5. एकक दशक शतक स्थानचा अंक काय मिळाला? 5. 7, 7, 7, 7 वेळा बेरीज करण्याची गरज नाही. तुम्हाला इथे दशक स्थानचा अंक विचारलाय. कधी कधी काय विचारू शकतात? हे पूर्ण उत्तर पण विचारू शकतील. हे पूर्ण उत्तर पण काय करतील? विचारतील. तेव्हा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की ट्रिक्स लक्षात ठेवा. किती वेळा लिहायची होती? 9 वेळा. म्हणून मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 लिहून टाकले. आणि प्रत्येकाला किती ने मल्टिप्लाय केलं? 7, 7, 7 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला. बरोबर आहे. 7, 9, 63, 3 हच्च्याला 6, 7, 8, 56, 62 हच्च्याला 6, 7, 7, 49, 55, 5 हच्च्याला 5, 6, 5, 30, 7, 7, 42, 42 किती होतील? 47, 7 हच्च्याला किती जाईल? 4 होईल. 7, 5, 35, 4 39, 9 हच्च्याला 3 होईल. 7, 4, 28, 28, 3, 31, 1 हच्च्याला 3 होईल. 7, 3, 21, 4, 24, 4 हच्च्याला 2 होईल. 7, 2, 14, 14, 2, 16, 6 हच्च्या 1 होईल. 7, 1, 7, 1, 8 हे झालं तुमचं. याचं काय येणार आहे? 7, 7, 7 अधिक 77 अधिक 7, 7, 7, 77 असं बेरीज करत गेलात 9 वेळा, ते फायनली तुमचं काय मिळेल? उत्तर मिळेल. एवढं तुम्हाला सोडवायचं नाही आहे. तुम्हाला या उदाहरणामध्ये फक्त काय दिलेलं आहे? दशक स्थानचा अंक दिलेला आहे. म्हणून एकक, दशक आणि शतक स्थानचा अंक काय करायचा आहे? काढायचा आहे. अतिशय सोपं आहे. सेकंदामध्ये याचं काय मिळणार आहे मित्रांनो? उत्तर मिळणार आहे. उदाहरण पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. परीक्षेत पुन्हा पुन्हा असे क्वेश्चन येत राहतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. बघा काय नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय बघा की 8, 88, 88 असं 6 वेळा केल्यास, बेरीज केल्यास उत्तर काय येईल? बरोबर आहे. 6 वेळा केल्यास उत्तर काय येईल? मग आता काय करायचंय? लिहून काढायचंय 1, 2, 3, 4, 5, 6 असे किती वेळा लिहून काढायचंय मित्रांनो? 6 वेळा लिहून काढायचंय. असं किती वेळा लिहून काढायचंय? 6 वेळा लिहून काढायचं आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करायचंय? प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 8 ने. गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 8 आणि यांची बे गुणाकार करायचा आहे. 8 8 6 8 4 8 हच्याला किती मित्रांनो? 4 8 45 4 44 4 हच्याला किती? 4 8 4 32 4 36 4 हच्याला किती? 3. येते काय लक्षात? 8 3 24 24 आणि 3 27 7 हच्याला 2 8 2 16 16 2 18 8 हच्या 1 8 8 1 9 हे तुमचं फायनली काय झालं? उत्तर झालं. 9,87,648 हे तुमचं काय झालं? उत्तर झालेलं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळत आहे मी कोणत्या पद्धतीने उदाहरण काय करतोय? सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा हे जे एक्झाम्पल आहेत, 7 एक्झाम्पल एका पद्धतीचे आहेत, म्हणून एकाखाली एक लिहिलेली आहेत. तुम्हाला मी 2-3 पहिले 3-4 एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देईन, बाकीचे तुम्ही काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आय होप इथपर्यंत कळालं. तुम्हाला विचारलंय 1 ते 8 पर्यंत एकूण संख्या किती? 1 ते 8 पर्यंत काय विचारलायत? एकूण संख्या विचारल्यात. 1 ते 8 पर्यंत काय विचारलायत मित्रांनो? एकूण संख्या विचारल्यात. तुम्ही लिहून काढणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. पण परीक्षेत एवढं सोपं येत नाही. परीक्षेत तिसऱ्या नंबरचं उदाहरण वाचा. परीक्षेत हे उदाहरण येतं. काय येतं? 87 ते 150 पर्यंत एकूण संख्या किती? मग लिहून लिहित बसाल का? 87, 88, 89, 90, 91 लिहित बसायचं नाही. एकूण संख्या कशा काढायच्या? एकूण संख्या काय काढायचं मित्रांनो? आपल्याला एकूण संख्या पाठ करून टाकायचं. एकूण संख्या कशा काढायच्या? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या वजा काय? लहान संख्या. मोठी संख्या वजा लहान संख्या. आधी किती करायचा? 1. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची ना अधिक काय करायचा? 1 करायचा. मोठी संख्या होती 8 वजा लहान संख्या काय? 1. आणि अधिक संख्या 1. 1 8 8 1 7 आणि अधिक 1. एकूण संख्या किती आल्या? 8. मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एकूण संख्या किती आल्या? 8 आल्या. एकूण संख्या कशा काढायच्या? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची ना अधिक काय करायचा? 1 करायचा. आय होप इथपर्यंत समजत असेल. बघा 2 नंबरचं उदाहरण बघा. 21 ते 99 पर्यंत एकूण संख्या किती? 21 ते 99 एकूण संख्या किती आहेत ते शोधायचं मित्रांनो आपल्याला. मग काय करणार आता? 99 वजा किती?
21 जे उत्तर येईल त्याच्या अधिक एक काय करायचं आहे मिळवायचं आहे. 9 आणि 8 9 आणि 2 गेले 7 78 अधिक 1 एकूण संख्या किती आल्या 79. दुसरं उदाहरण बघा 21 ते 99 पर्यंत एकूण संख्या किती आल्या 79 आल्या. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण पण मी सॉल्व करून देतो. 87 ते 150 पर्यंत एकूण संख्या किती, मग काय करणार 150 वजा किती मित्रांनो 87 आणि अधिक किती 1 म्हणजे 150 मधनं 87 गेले. 150 वजा किती 87. जे उत्तर येईल त्याच्यात अधिक एक काय करायचं आहे मिळवायचं आहे. बरोबर आहे. मग बघा या 0 ने 7 वजा होत नाही. 5 एकूण घ्या 10 वरती लिहा. 10 7 गेले 3 हातच्या काय केला परत केलास. 8 आणि 1 9 आणि हे 15 हे 9 गेले. किती उरले 15 9 गेल्यावर 6 63 अधिक 1 एकूण संख्या किती आल्या 64. हा वजाबाकी कळत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास मला सांगा. आपण ती वजाबाकी त्या पद्धतीने अजून सोपं सॉल्व करण्याचा काय करणार आहोत प्रयत्न करणार आहोत. सो एकूण संख्या किती आल्या मित्रांनो इथं 64 आलेल्या आहेत. पुढचं उदाहरण बघा कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. 80 ते 108 पर्यंत एकूण संख्या किती 80 ते 108 पर्यंत एकूण संख्या किती आहे ते शोधायचंय. मग काय करणार मित्रांनो 108 वजा किती 80. जे उत्तर येईल त्याच्यात आधी किती करायचे 1 करायचं आहे. 80 ने 8 ने 0 गेले 8 आणि 10 ने 8 गेले 2 28 अधिक 1 एकूण संख्या किती आल्या 29. एकूण संख्या किती आल्या 29. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे एकूण संख्यांची बेरीज कशी करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंत जी उदाहरण सोडवली त्या लेवलची 2-2, 3-3 उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.